पुण्यामध्ये माझ्यावर जो हल्ला झाला तो मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या सूचनेनंतरच झाला असल्याचा धक्कादायक आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुण्यात झालेल्या झटापटीनंतर सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पुण्यात माझ्यावर झालेला हल्ला हा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरच झाला असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. जम्बो कोविड सेंटर इथं भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. या संदर्भात तक्रार देण्यास किरीट सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणि पुणे महानगरपालिकेमध्ये शनिवारी गेले होते. शिवसेना कार्यकर्ते आणि सोमय्या यांच्यात झटापट झाली होती. पुण्यातील घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, रश्मी ठाकरे यांच्या भावाचा पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचारातील सहभाग आहे. त्यामुळे हे सर्वजण अस्वस्थ झाले होते. माझ्यावर हल्ला करण्याचा हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप करत पुणे महापालिका कार्यालयाला सुट्टी असतानाही शिवसेनेचे कार्यकर्ते आत कसे काय घुसले असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. पुणे महानगरपालिकेला सुट्टी असताना शिवसेनेचे कार्यकर्ते आत कसे गेले? सुट्टी असतानाही कार्यकर्ते आत जाऊन गनिमी काव्यानं हल्ला करणार असं नियोजन होतं. सोमय्या यांचे हातपाय तोडा असं आधीच सांगितलं होतं. माझ्यावर झालेल्या हल्ल्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा सहभाग होता असे अनेक गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत. मंतुगिरणनंतर आता किरीट सोमय्याची हत्या करणार हा उद्धव ठाकरे सरकारचा प्लान. परवाचा पुणे घटनाचे एक एक व्हिडिओ क्लिपिंग बाहेर आले. दगड, लाठी, काठी ज्या पद्धतीने अटॅक झाला आणि पुणे पोलीस स्वस्थ आहेत, कारण ते संजय राऊत, अनिल परब, उद्धव ठाकरेंचे साने पाटणकर यांचे घोटाळे बाहेर येतात म्हणून किरीट सोमय्याला गप्प बसवायचा आहे. मी वाचतो फक्त मोदी सरकारच्या ज्या सिक्युरिटी रक्षकांनी मला वाचवलं. उद्या मी राज्यपालांना भेटणार, गुरुवारी गृह मंत्रालयाला, केंद्राला माझा रिपोर्ट देणार. ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढूनच स्वस्थ बसणार. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.